वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त हिंगणघाट येथील कृषी विभागाचे क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचारी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय वर्धा समोर धरणे आंदोलन करून त्वरित कार्यवाही सुरू करण्याची मागणी केली आहे. तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार हे मागील एक वर्षापासून तालुका कृषी अधिकारी पदावर कार्यरत आहे. तेव्हापासून शेतकऱ्यांचे अनुदानचे फाईल अडवून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात, तसेच तपासणी अधिकारी यांना सुद्धा पैशाची मागणी करतात, तसेच आढावा सभेत कर्मचारी यांना अपमानास्पद व अवाच्य भाषा वापर करीत असतात. गोपनीय अहवाल खराब करून 4-5 कर्मचारी यांना निलंबित करण्याची धमकी देण्यात येते, तसेच 4 कर्मचारी यांना हातीशी घेऊन इतर कर्मचारी यांना दबाव आणण्यात येतो. या सर्व त्रासाला कंटाळून सर्व कर्मचारी यांनी लेखी तक्रार कृषी सचिव, कृषी आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक नागपूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा, उपविभागीय कृषी अधिकारी हिंगणघाट यांच्याकडे केली असून या आंदोलनात कृषी पर्यवेक्षक संघटना, कृषी सहाय्यक संघटना, कृषी विभाग लिपिक सावगिरी संघटना मिळून कृषी विभाग कर्मचारी समन्वय समिती वर्धा स्थापन करून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. याबाबत कृषी अधिकारी हिंगणघाट सुतार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलून प्रतिसाद दिला नाही. महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा.